नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे राम गोवर्धन डोळे। जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। या चॅनलवर तुम्हाला शिष्यवृत्ती व नवोदय संदर्भात नवीन नवीन व्हिडिओ येतील। पाचवी व आठवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन, मंथन परीक्षा मार्गदर्शन, विषय बुद्धिमत्ता, उपघटक पा फेब्रुवारी 2023 पेपर, स्पष्टीकरण सहित आपण पाहणार आहोत। संचय पाठ डी, मार्गदर्शक श्री राम गोवर्धन डोळे। चला तर पेपर पाहूया। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी 2023 चा पेपर आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। संचय पाठ डी आणि माध्यम आहे मराठी, विषय आहे तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी। यातील आपण बुद्धिमत्ता चाचणी याचे प्रश्न 26 ते 75 प्रश्न पाहणार आहोत। एकूण 50 प्रश्न आहेत। 50 प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। एकूण 100 मार्क, 50 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे आहेत। पहा, इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमचे हे जे प्रश्न आहेत 26 ते 75 हे सेम असतात। फक्त मराठी मीडियमला मराठीमध्ये असतात, इंग्लिश मीडियमला इंग्लिशमध्ये असतात, उत्तर तेच असतात। संच आहे पा डी, तुमच्याकडे जो संच असेल तुम्ही ते पहा, प्रश्न तेच असतात। फक्त संच 4 असतात ना, त्यामध्ये काय असतं, प्रश्न खालीवर असतात, प्रश्न पण तेच असतात। त्यामुळे तुमच्याकडे जो संच आहे, ए आहे का, बी आहे का, सी आहे का, डी, त्यानुसार तुम्ही पहा कोणते आहे। तर माझ्याकडे आहे डी संच। चला तर आपण डी संचाचं स्पष्टीकरण पाहूया। विषय बुद्धिमत्ता चाचणी। चला पाहूया प्रश्न 26 वापा। सोबतच्या आकृतीत चौरसांची संख्या किती आहे? ही आकृती दिलेली पहा, ही आकृती चौरस किती ते आपल्याला विचारलंय। प्रश्न पर्याय पहिला आहे 225, पर्याय दुसरा आहे 55, पर्याय तिसरा आहे 25, पर्याय चौथा आहे 75। आपल्याला चौरस विचारलंय, काय विचारलंय, चौरस। मग चौरस जर विचारला असेल, आता अशी आकृती काय करायचं पहा, याला नंबर द्यायचे 1 2 3 4 5 असे नंबर दिले। आता यांचा वर्ग करायचा, काय करायचा, वर्ग, काय करायचा, वर्ग करायचा आहे। प्रत्येक संख्येचा काय करायचा, वर्ग करायचा। मग 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 5 चा वर्ग सॉरी 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25। आता यांची काय करायची, बेरीज करायची, वर्गाची बेरीज। मग 1 4 5 5 9 14 14 6 20 20 5 25 25 ला 5 4 2 2 2 4 1 5, म्हणजे 55 बेरीज झाली। किती बेरीज झाली, 55। म्हणजे या आकृतीमध्ये चौरस किती आहेत, तर 55 आहेत। पर्याय किती आहे, पर्याय दुसरा आहे पहा आपल्याला, म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये 55 चौरस आहेत। त्याचं सूत्र आहे पाहि, 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग 4 चा वर्ग 5 चा वर्ग, जेवढे भाग झाले असेल त्याचा वर्ग करायचा। चला प्रश्न पुढचा पाहूया, प्रश्न 27 वाय पहा। प्रश्न 27, सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे? आता आपल्याला चौकोन विचारलेत। पहिला पर्याय 10, दुसरा पर्याय 14, तिसरा पर्याय 12, चौथा पर्याय 8। पाहता ही आकृती दिली, त्याच्यामध्ये आपल्याला चौकोन किती आहेत ते विचारलेले आहेत। पहा आता काय करायचं, चौकोन विचारलं आपल्याला, चौकोन। आता हा एक चौकोन दिसतोय पहा, 1 2, हा एक दुसरा दिसतोय, हा दिसत नाही, 1 2, किंवा आपण हा सुरुवातीला हा एवढे घेऊ, आतला 1 हा 2 हा 3, हे 3 झाले। त्यानंतर ह्या दोघांचा मिळून 1 4 झाला, त्यानंतर ह्या दोघांचा मिळून 1 5 झाला, त्यानंतर आता हा 1 6, हा 1 7, त्यानंतर पहा आता हा 1 8, हा 1 9 9, आणि त्यानंतर हा मोठा 1 10, त्यानंतर पहा आता 10, त्यानंतर आता हा दोघांचा 1 11, आणि ह्या इथं दोघांचा 1 12, असे एकूण किती आहे त्याच्यामध्ये, 12 चौकोन आहेत। किती आहेत, 12 चौकोन आहेत। दिलेल्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत, तर 12 चौकोन आहेत। प्रश्न पुढचा पहा, प्रश्न 28 आहे पहा। प्रश्न 28, पुढील आकृतीला एकूण पृष्ठे किती आहेत? आता या आकृतीला पृष्ठे एकूण किती आहेत, प्रश्न पाहिला आहे 66, पर्याय पाहिला 66, पर्याय दुसरा 22, पर्याय तिसरा 17, पर्याय चौथा 16। आता तुम्ही काय करायला पहा, तुमचं चुकणार कुठं पहा, तुम्ही मोजणार हे किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, आणि मग तुम्हाला माहिती आहे आता हा घन आहे, घनाला पृष्ठ किती असतात, 6, आणि मग 11 गुणिले 6 66 करणार, हा पहिला पर्याय येणार, ते तुमचं उत्तर चुकणार। आपल्याला विचारलं काय, आकृतीला एकूण पृष्ठ किती आहेत, ही जी आकृती दिसते तिला एकूण पृष्ठ किती आहेत, म्हणजे हे एवढं सगळं दिसतंय,
त्याचा एक पृष्ठ असतो, काय असतो, एक पृष्ठ असतो पहा, हे इथून एवढा जो दिसतोय हा सगळा एक पृष्ठ, त्यानंतर हा खालचा असतो तो दुसरा पृष्ठ, त्यानंतर इकडे असतो तो तिसरा पृष्ठ, त्यानंतर हा इथला आहे पहा हा चौथा पृष्ठ, हा आणि त्याच्या मागचा आहे तो पाचवा पृष्ठ, त्याच्या मागचा म्हणजे याच्या बॅक साईडचा पाचवा, आता मग हा सहावा वरचा दिसतोय, हा सातवा, हा आठवा, हा नववा, हा दहावा, इकडे दिसतो पहा हा अकरावा, हा बारावा, हा तेरावा, हा चौदावा, हा पंधरावा आणि हा वरचा सोळावा, पलीकडचा आपण इथे घेतलेला आहे, म्हणजे किती आलेत, सोळा आलेत। मग दिलेले आकृत किती पृष्ठ आहेत, तर दिलेले आकृत सोळा पृष्ठ आहेत। पर्याय नंबर चार उत्तर पाहिजे बा, किती आहेत पृष्ठे, सोळा पृष्ठे आहेत या दिलेल्या आकृती मध्ये। अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवलेला आहे। प्रश्न 29 पहा, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील अंकांचा गट आरशातील प्रतिमेत तसाच दिसेल। हा पहिला दिलाय पहा 808, दुसरा 806, तिसरा 880, चौथा 858। आपल्याला काय विचारलंय, आरशातील प्रतिमेत दिसेल, काय दिसेल, आरशातील प्रतिमेत। आता आरशातील प्रतिमा तुम्हाला माहिती आहे काय असतं, आरशातील प्रतिमेला काय असतं, उजवी बाजू उजवा तो डावा दिसतो आणि डावा तो उजवा दिसतो। पहा आरशातील प्रतिमा आपण जेव्हा पाहतो तेव्हा उजवा भाग डाव्या भागाला दिसतो, डाव्या बाजूला, आणि डावा भाग उजव्या बाजूला दिसतो। मग काय आता अशी संख्या पाहिजे की ती उजवीकडे पाहिजे आणि मध्ये वेगळी पाहिजे तीच डावीकडे पाहिजे। पहा जर इथे एक्स असेल, इथे झिरो असेल आणि एक इथे एक्स असेल, तर पहा हा इकडे गेला तर तो इकडे हा तोच दिसणार आहे पुन्हा। मग असं कोणतं कुठं आहे पहा, पहिला अंक तोच शेवटी अंक आहे, पहिलाच पर्याय पहा 808। म्हणजेच पहा हा जरी इकडे गेला तरी तो तसाच दिसणार आहे, हा जरी इकडे आला तरी तो तसाच दिसणार आहे। अतिशय सोपा प्रश्न आहे पहा, अतिशय सोपा, फक्त उजवा भाग डाव्या बाजूला आणि डावा भाग उजव्या बाजूला असं, समजा 8 इकडे गेला तसा हा इकडे येईल हे चुकणार आहे, हा 8 इकडे गेला तर हा 0 इथे येईल हे पण चुकणार आहे, हा 8 इकडे गेला हा 8 इथे येईल। पहा आपण 5 आहे ना, 5 आता इथं पहा 0 होता, 0 तसा दिसेल पण 5 तसा दिसणार नाही। तुम्ही इथं पर्याय कन्फ्यूज होऊ शकताल पहा, मग हा 8 इकडे गेला तर 8 तसाच दिसेल पण मधला भाग पण होईल ना, मग तो मधला भाग 0 जसा आहे तसा दिसेल पण 5 दिसेल का, नाही दिसणार। म्हणून पर्याय नंबर 1 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न 30 पहा, खालील प्रश्न आकृतींची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृतीमधून निश्चित करावं, त्याचे वर्तुळ रंगवा। पहा ही प्रश्न आकृती दिली आणि आरशातील प्रतिमेला असं इकडे दिलेलं असतं, पहा हे जे आहेत आरशातील प्रतिमा कशी दिसेल असं इकडे दिलेलं असतं, या उत्तर आकृती आहे ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी आणि चौथी। आता मी काय सांगितलं, आरशे त्याला उजवा भाग डाव्या बाजूला जातो, उजवा कुठं जातो डाव्याला, उजवा डाव्याला आणि डावा कुठं जातो उजव्याला जातो, उजवा डाव्याला आणि डावा उजव्याला। आता प्रश्न आकृती नीट पहा, आता हा पहा हा असा, आता हा बाण इकडे येईल उजवीकडे, आता तो डावीकडे जाईल, कुठे जाईल असा कुठे दिसतोय पहा, पहिल्यामध्ये दिसतोय, दुसऱ्यामध्ये पण दिसतोय, तिसऱ्यामध्ये सारखाच दिसतोय, म्हणजे तिसरा होणारच नाही, तिसरा पर्याय होणार नाही, चौथा इथं खाली लागलाय म्हणजे हा चौथा पण होणार नाही पहा, म्हणजे तीन गेले। आता राहिलं पर्याय पहिला आणि दुसरा, त्याच्यामधून शोधायचं। आता पहा पहिला आणि चौथा म्हणतात, हा बघा हा हा ॲरो असा इकडे आलेला आहे, आता तो काय होईल इकडे येईल, मग इकडे ॲरो असलेला कुठं आहे, इकडे ॲरो असलेला कुठे, आता इथं पर्याय एकला आहे पण तो पहा इथं बाणवर दाखवला, इथं बाण काय कर दाखवलाय, म्हणजे हा पण पर्याय होणार नाही। मग आता इकडं हा पर्याय नंबर दुसरा राहिला, पर्याय नंबर दुसरा म्हणजेच पर्याय नंबर 2 हे योग्य उत्तर आहे। किंवा याला एक सोपी क्लुप्ती असते पहा, हा पेपर घ्यायचा, पेपर उलटा करायचा, उलट जसं आहे तसंच दिसतं पाहिजे, फक्त बॅक साईडने पाहिजे, सूर्यप्रकाशामध्ये, सूर्यप्रकाशामध्ये पाहायचं ते बरोबर दिसतं पहा। चला प्रश्न पुढचा घेऊया आपण, प्रश्न 31 व 32 साठी सूचना आहे पहा, प्रश्न 31 व 32 साठी सूचना, खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसतील ते पर्यायी उत्तर आकृतीमधून निश्चित करावं, त्याचे वर्तुळ रंगवा। आता आपल्याला पाण्यातलं विचारलं, कशातलं विचारलंय, पाण्यातलं। आता प्रश्न 31 पहा, प्रश्न आकृती आहे के आर पी आणि पाण्यातलं प्रतिबिंब विचारलंय, हे उत्तर आकृती आहे, पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय। आता आरशातलं मी काय सांगितलं, उजवा भाग डाव्याला आणि डावा भाग उजवाला, तर आता पाण्यातला काय होतं, पाण्याला होतं पहा वरचा भाग खाली येतो, वरचा खाली येतो, वरचा भाग कुठे येतो खाली येतो, आणि खालचा भाग खालचा भाग खालचा भाग
वर जातो, खालचा भाग वर जातो, वरचा खाली येतो आणि खालचा वर जातो, म्हणून इथं पहा इथं खाली दिलेलं असतं पाण्यातल्या आकृतीला, पाण्यातल्या आकृतीला म्हणजे खाली दिसतं. आता के आर पी, आता काय होईल पहा, के आर पी आता उलटा होईल, के उलटा होईल, त्याची दिशा बदलत नाही, के उलटा होईल, मग आता हा के याच बाजूला राहील, मग या बाजूला के असलेला कुठे, हा आहे का, नाही हा आहे का, आहे, पण पहा हा जसा आहे तसा दिसतोय, जसा आहे तसा दिसतोय, म्हणजे हा पण पर्याय होणार नाही. आता तिसरा आणि चौथा पर्याय राहिला पहा, तिसरा आणि चौथा, तर तिसऱ्यांचा तुम्ही म्हणजे पाहता के आर पी, आता पी उलटा व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, पी आता उलटा व्हायला पाहिजे आणि आर पण उलटा व्हायला पाहिजे, तर दोन पर्याय गेलेले आहेत. आता तिसऱ्यांचा होते म्हणजे पहा के बरोबर असा दिसतोय पहा, त्यानंतर आता आर, आर उलटा दिसतोय दिसतोय बरोबर, हा पी उलटा दिसतोय दिसतोय बरोबर, आता म्हणजे तिसरी आकृती कन्फर्म आहे. आता चौथी पहा, के आर पी, आर उलटा दाखवलाय पण हा हा जो पी आहे ना त्याचे हा इकडे दाखवलाय, म्हणजे डी दाखवलाय, म्हणजे क्यू झाला हा, हा काय झाला क्यू झाला, असा उलटा दाखवला ना, म्हणजे हा होणार नाही, हा पर्याय त्याचा होणार नाही, पर्याय तिसरा करेक्ट उत्तर आहे पहा, पर्याय तिसरा करेक्ट उत्तर आहे पहा. प्रश्न 32 आहे, वर सूचना दिल्याप्रमाणे 31 आणि 32 साठी पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला विचारलेला आहे. ही आकृती दिलेली पहा, असा हा सहा सारखा आकडा दिसतोय पहा, आणि ते टिंब टिंब चार दाखवलेले आहेत, इथे असा अर्ध रंगवलेला आहे आणि आपल्याला पाण्यातील भाग विचारलाय, पाण्यात ही आकृती कशी दिसेल, हा पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय. तर मी सांगितलं पाण्याचं काय होतं, वरचा भाग खाली, वरचा खाली आणि खालचा वर, खालचा वर जातो, खालचा वर आणि वरचा खाली. मग आता काय सांगितलं पहा, आता आता हा सहा, म्हणजे हा असा उलटा दिसला पाहिजे पहा, खालचा वर आणि वरचा खाली, तर हा इथं दिसतोय पहा, इथं पण दिसतोय, इथं पण दिसतोय, इथं नाही, इथं जसं आहे तसं दिसतं, म्हणजे याचा होता पर्याय तो होणारच नाही, एक एक पर्याय बाद करायचे. चला आता राहिले तीन पर्याय, आता आपल्याला काय सांगितले, वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर, पण आता यातले हे मोजायचे सारखं दिसतंय का, हे पहा, एक दोन तीन चार टिंब आहेत, मोठा लहान लहान लहान, इथं आहेत, इथं आहेत, इथं आहेत का, इथं तीनच आहेत, म्हणजे ही पण आकृती गेली पहा, एक एक भाग कट करायचा, म्हणजे ही पण आकृती होऊ शकत नाही, इथे तीन टिंब आहेत, इथं चार टिंब आहेत. आता बघा राहिल्या दोन पर्याय, पर्याय एक आणि पर्याय दोन. आता मी काय सांगितलं, वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर, तर आता हा वर गेलाय, पण हा डाव्या बाजूलाच राहिला पाहिजे, हा कुठे राहायला पाहिजे, डाव्या बाजूलाच राहिला पाहिजे पहा, इथं हा असा दिलाय आणि अर्धा भाग रंगवलेला आहे. आता इकडं हा बरोबर आहे इथंच, पण इकडं काय दिलं पहा, उजव्या बाजूला आलाय, म्हणजे हा भाग बदललाय, म्हणजे हा पण होणार नाही, हा पण भाग होणार नाही, बाकी सेम आहे, पण हा बदललाय पहा, हा आहे ना, हा इकडच्या बाजूला आलाय, तो इकडच्याच बाजूला राहिला पाहिजे, तो कुठे आहे, पर्याय नंबर एकलाच आहे, म्हणजेच प्रश्न 32 उत्तर आलं पर्याय नंबर एक. चला प्रश्न 33 ते 37 साठी सूचना आहे पहा, प्रश्न 33 ते 37 साठी सूचना आहे. खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे, तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रांगवा, म्हणजे समसंबंध विचारला आपल्याला, काय विचारलाय, समसंबंध, समसंबंध म्हणजे पहिल्या पदाचा दुसऱ्याशी जसा आहे तसाच तिसऱ्याचा चौथ्याशी असतो. अतिशय सोपे प्रश्न असतात पहा, फक्त आपला सराव पाहिजे. पाहता प्रश्न 33 आहे, कर्मवीर भाऊराव पाटील, पाहता भाऊराव पाटलांचं टोपण नाव आहे कर्मवीर, कर्मवीर म्हणून त्यांना ओळखलं जातं, तसं तसा संबंध. प्रश्नचिन्ह बिरसा मुंडा, तर जसं कर्मवीर भाऊराव पाटील तसं बिरसा मुंडा यांचं टोपण नाव काय, बिरसा मुंडा यांचं टोपण नाव काय, तर पहिला पर्याय लोकमान्य, लोकमान्य होईल का, नाही, लोकमान्य हे टिळकांचे बाळगंगाचे टिळक, टिळक होणार नाही, महर्षी, महर्षी होणार नाही, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ते पण होणार नाही, सेनानायक नाही होणार, सेनानायक म्हणजेच आपले नेताजी सुभाषचंद्र बोस, हे पण होणार नाही. चौथा पर्याय जननायक, जननायक करेक्ट, जननायक बिरसा मुंडा, बिरसा मुंडा यांना जननायक म्हणतात पहा, लक्षात ठेवा, कर्मवीर भाऊराव पाटील तसं जननायक बिरसा मुंडा, म्हणजे ती तिथं उत्तर आलं पर्याय नंबर चार जननायक. प्रश्न 34 पहा, आता अतिशय सोपा, गाय हंबरणे माकड प्रश्नचिन्ह, पाहता गायचा आवाज आहे हंबरणे, गायचा आवाज कसा असतो हंबरणे, तर माकडाचा आवाज काय, गुतकार का, नाही चित्कार का, नाही भुभुकार का, येस करेक्ट भुभुकार, माकड काय करतो भुभुकार, केकाराव नाही होणार, केकाराव होणार नाही, म्हणजेच पर्याय नंबर तीन हे करेक्ट उत्तर आहे, गाय हंबरणे माकड भुभुकार, अशा हा प्रश्न 34 झाला. चला प्रश्न 35 पाहूया,
प्रश्न आकृती दिलेली पाहिजे. प्रश्न आकृती पहा आणि त्याचा संबंध याच्याशी आहे. आता इथं काय दाखवलं पाहिजे, या दोघांचा संबंध आपण शोधूया अगोदर. आता ए आहे तो ए याच बाजूला फक्त उलटा झालाय, याच बाजूला फक्त उलटा झाला. टी आहे याच बाजूला फक्त उलटा झालाय. एच याच बाजूला फक्त उलटा झाला. पी याच बाजूला फक्त उलटा झालाय. म्हणजे इथं खालचा वर झाला, वरचा खाली झाला. इथं डावी बाजू उजवी बाजूला आला असा झाला इथं पहा. तसं एम आणि आर यांचा आणि आय ईचा काय संबंध असेल तर पहा आता काय त्याचा संबंध काय आहे, नीट लक्ष द्या. आता पहा आता यांचा संबंध आपण शोधूया. आता हा ए उलटा झालाय, तसं एम उलटा व्हायला पाहिजे. एम काय व्हायला पाहिजे, असा उलटा एम व्हायला पाहिजे. तो कुठे दिसतोय, चारही आकृती दिसतोय. आता टी टी असा होता तो उलटा झालाय, तसा आर आता उलटा व्हायला पाहिजे. आर काय व्हायला पाहिजे, हा आर असा व्हायला पाहिजे. असा आर कुठे दिसतोय पहा, पहिल्यात दिसतोय, दुसऱ्यात दिसतोय, तिसऱ्यात सारखा दिसतोय म्हणजे तिसरा होणार नाही, चौथ्यात पण दिसतोय म्हणजे चौथा होऊ शकतो, म्हणजे एक पर्याय बाद झाला. पहा आता हा असा बरोबर दिसला पाहिजे एम, हा हा एम बरोबर दिसला पाहिजे, म्हणजे तो उलटा म्हणजे डब्ल्यू दिसणार आहे. चला आता पुढे पहा. आता एच हा याची फक्त दिशा बदलली, तसं आय ची दिशा बदलली तर आय असाच राहणार आहे. म्हणजे हा असं कुठे आहे, हा पर्याय चौथा पहा, उलटा दाखवला म्हणजे पर्याय चौथा पण बाद झाला. एक एक लक्षात द्यायचं पहा, हा चौथा पर्याय असा आडवा दाखवला, असा उभा पाहिजे होता म्हणजे चौथा पर्याय बाद झाला. राहिला पर्याय एक आणि दोन, एक आणि दोन मध्ये पहा. आता हा पी असा इकडे होता तो असा इकडे झालाय. आता आय असा इकडे व्हायला पाहिजे, आय असा इकडे व्हायला पाहिजे. तर असा आय कुठे, हा दुसऱ्यात आहे का नाही, दुसरा पण बाद झाला. मग राहिला पर्याय मग एक, मग पर्याय एक बरोबर आला आणि याला गोल. बघा हा असं कुठे दिसते आकृती, पर्याय नंबर एकला दिसते. म्हणजेच याचा जसा संबंध याच्याशी आहे तसा याचा संबंध या आकृतीशी, आणि या आकृती कुठे जुळते, पर्याय नंबर एकला. म्हणून 35 उत्तर झालं पर्याय नंबर एक. अतिशय सोपा प्रश्न होता पा. चला पा प्रश्न 36वा. 42 दोन टिंब 10 चार टिंब 93 5 समसंबंधाचे पहा. आपल्याला 37 पर्यंत समसंबंध विचारलेला आहे. 42चा संबंध 10 आहे तसा 93चा संबंध कशाशी. पहिला पर्याय 71, दुसरा पर्याय 24, तिसरा पर्याय 28, चौथा पर्याय 33. पाहता आपण यांचा संबंध शोधूया, 42 आणि 10चा काय संबंध आहे तो आपल्याला अगोदर शोधावा लागेल. पाहता 42 आणि 10चा काय संबंध येतोय, तर 42 म्हणजे 4 × 2 पहा, हे संख्यांचा गुणाकार केला तो आला 4 × 2 = 8, किती आला 8. आणि त्यानंतर आता 4 × 2 वजा केले तर राहिले 2, दोघांची बेरीज केली तर किती आली 10. पहा म्हणजेच काय केलं, या संख्येचा काय केला गुणाकार, नंतर या संख्येची वजाबाकी केली आणि नंतर काय केली दोघांची बेरीज केली, तर उत्तर किती आलं 10, म्हणजे ही संख्या आली. तसं आता याचा संबंध शोधायचा, 93 म्हणजेच काय, 9 × 3 = 27 आणि 9 × 3 वजा केले राहिले 6, दोघांची बेरीज केली 27 × 6 = 7 × 13 = 3. 33 उत्तर आलं, किती उत्तर आलं 33, आणि 33 कुठे, पर्याय नंबर 4 33 आहे. म्हणजेच 42चा जसा संबंध 10 आहे तसा 93चा संबंध 33 आहे. पर्याय नंबर 36 उत्तर, प्रश्न नंबर 36 उत्तर पर्याय नंबर 4. चला प्रश्न 37 पहा. 8चा संबंध 64 आहे तर 5चा संबंध कशाशी. पहिला पर्याय 61, दुसरा पर्याय 26, तिसरा पर्याय 48, चौथा पर्याय 125. आता तुम्ही काय कराल पहा, 8चा वर्ग 64, मग 5चा वर्ग 125, पण 5चा वर्ग नाही, 5चा घन 125 आहे. जर इथं घन दिला असता तर हे बरोबर आला असतं, पण हे चुकीचं आहे, हा 5 125 चुकी देणार आहे. मग आता काय संबंध यांचा नीट शोधायचं पहा. जर आपण नीट निरीक्षण केलं तर पहा, 8 आणि 8 मध्ये 56 जर मिळवले तर पहा 8 × 7 = 4 = 64 येत आहे. म्हणजे ह्या पहिल्या संख्येत जर 56 मिळवले, 8 मध्ये 56 मिळवले तर 64 येत आहे. मग 5 मध्ये जर 56 मिळवले तर उत्तर येणार आहे 61, किती येणार आहे 61, आणि तो पर्याय नंबर पहिला आहे. म्हणजेच 8चा जसा संबंध 64 आहे तसा 5चा संबंध 61 या संख्येशी आलेला आहे. चला प्रश्न पुढचा पहा. प्रश्न 38 व 39 साठी सुचना आहे, आता दोन प्रश्नासाठी सुचना आहे पहा. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायी उत्तर आकृतीमधून निवडायचे, तंतोतंत जशी आहे तशी. प्रश्न 38 आहे पाहता, ही आकृती दिलेली, या आकृतीशी ये 4 पर्याय जुळतात का पाहायचं, 1 2 3 4 4 पर्यायापैकी कोणती आकृती तंतोतंत जुळते, काय विचारलं आपल्याला,
तंतोतंत म्हणजे जशी आहे तशी। चला पाहूया आपण आता, पहा इथं एक असे बाईचे चित्र दिसते पहा, आता हे असं इथं कुठे दिसते सगळीकडे दिसते, पण त्यांचं पहा आता हा रंगवलेला आहे, इथं रंगवला इथं रंगवलं इथं इथं नाही रंगवलेलं, म्हणजे पर्याय चार बाद झाला, एक एक पर्याय बाद करायचं। चला आता हा असा इकडे गोले असा इकडे गोले, हा इथं आहे इथं आहे इथं आहे इथं आहे इथं नाही इथं उलट आहे पहा, म्हणजे ही पण आकृती गेली, असा इथं उलटा दिलाय पहा। एक एक पर्याय बाद करायचे, दोन पर्याय बाद झाले। चला आता पहिला आणि दुसरा पर्याय राहिला, आता नीट निरीक्षण करा। चला पहा आता हे असं झालं, आता इथं पहा हे मोजा, एक दोन तीन चार आहेत इथं, इथं एक दोन तीन आहेत, म्हणजे ही पण बाद झाली, एक दोन तीन चार इथं आहेत। आता पहिली बाद झाली, तिसरी बाद झाली, चौथी बाद झाली, मग असणार कोणती शेम? दुसरी, पर्याय नंबर दोन करेक्ट उत्तर। अतिशय सोपे असतात पहा, एक एक पर्याय बाद करायचे आणि सारखं काय दिसतं ते पाहायचं, म्हणजे प्रश्न आरोग्याचं उत्तर आलं पर्याय नंबर दोन। चला प्रश्न 39, 39 पण तेच आहे पहा, तंतोतंत आकृती आपल्याला शोधायची आहे। 39 प्रश्नाचं पण काय आहे, तंतोतंत आकृती शोधायची आहे। पहा आता ही आकृती दिलेली आपल्याला, अशीच आकृती या पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय, या चार पर्यायातून शोधायची। चला आपण शोधूया। पहा आता इथं हे गोल दिसत आहेत, मध्ये गोल रंगवलंय, इकडं पण दिसतंय, म्हणजे चार पर्यायमध्ये दिसतंय। आता इथं पहा, एक दोन तीन चार पाच दिलेले आहेत, इथं एक दोन तीन चार पाच, इथं चार दिले म्हणजे हा पर्याय बाद झाला, इथं एक दोन तीन चार पाच, इथं पाच आहेत, पण इथं दोन रंगवलेले, इथं एकच रंगवलेलं म्हणजे हा पण बाद झाला। नीट लक्ष द्या, इथं दोन रंगवले होते, इथं एकच रंगवला म्हणजे हा पण पर्याय बाद झाला। राहिला पर्याय पहिला आणि तिसरा, पहिला आणि तिसरा। चला आता पाहूया यांच्यामध्ये काय सारखं दिसतंय का, तर पहा इथं हा पहिला सोडून दुसरा रंगवलेला आहे, हा तिसरा चौथा सोडला आणि पाचवा रंगवलेला, इथं पहिला पहिला सोडलाय, दुसरा रंगवलाय, तिसरा सोडलाय आणि चौथा रंगवलाय, म्हणजे हा चुकीचा आहे, हा चुकीचा आहे। मग राहिला कुठे आकृती तीन, पर्याय नंबर करेक्ट तिसरा, ही प्रश्न आकृती आणि तिसरा आकृती सेम दिसते पहा, सेम काहीच बदल दिसत नाही, म्हणजेच 39 उत्तर आलं पर्याय नंबर तीन। चला 40वा प्रश्न पहा, 40वा प्रश्न, लाल पिवळा निळा हिरवा व गुलाबी या रंगांच्या पताका याच क्रमाने लावल्या आहेत, तर पिवळ्या रंगाची पताका पुढीलपैकी कोणत्या क्रमांकावर येईल? पहिला पर्याय 63, दुसरा पर्याय 87, तिसरा पर्याय 39, चौथा पर्याय 78। पाहता लाल पिवळा निळा हिरवा व गुलाबी, लाल पिवळा निळा हिरवा व गुलाबी या रंगाच्या पताका याच क्रमाने लावल्या आहेत, तर पिवळ्या रंगाची पताका पुढीलपैकी कोणत्या क्रमांकावर येईल? आता एक खाली पर्याय दिलेत, तर पाहता म्हणजे याला पहिला नंबर दिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, असं करत पुन्हा याला सहावा, सातवा, आठवा, नववा, दहावा, पुन्हा याला अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, पुन्हा इकडे सोळा, सतरा, अठरा, एकोणीस, वीस, आता असं करत करत जाईल। मग आता इथं काय पहा, आपल्याला काय विचारलं, पिवळ्या रंगाची पताका पुढीलपैकी कोणत्या क्रमांकावर येईल? तर आता इथं फरक किती आला पहा, दोन आणि पाच सात, सात आणि पाच बारा, बारा आणि पाच सतरा, म्हणजे पाचचा फरक आला, कितीचा फरक आला? पाचचा। जर अशा पाचच्या फरकावर गेलं, पाचचा फरक फरक पहा, सतरा आणि पाच बावीस, त्यानंतर पाहता इकडे लिहितो, हा इकडे लिहितो, आता बावीस, बावीस आणि पाच सत्तावीस, सत्तावीस आणि पाच बत्तीस, बत्तीस आणि पाच सदोतीस, सदोतीस आणि पाच बेचाळीस, बेचाळीस आणि पाच सत्तेचाळीस, सत्तेचाळीस आणि पाच बावन, बावन आणि पाच सत्तावन्न, हे अंक येईपर्यंत ना, सत्तावन्न, सत्तावन्न आणि पाच बासष्ट, बासष्ट आणि पाच सदुसष्ट, सदुसष्ट आणि पाच ब्याऐंशी, ब्याऐंशी आणि पाच सत्याऐंशी, पा सत्याऐंशी आहे का? सत्याऐंशी आहे, म्हणजेच पर्याय नंबर दुसरा आला, सत्याऐंशी। पिवळ्या रंगाची पताका आपली कोणत्या क्रमांकावर येईल? तर 87व्या क्रमांकावर येईल। अशा पद्धतीने आपण हे प्रश्न 40वा सोडवलेला आहे, म्हणजेच प्रश्न 40चं उत्तर आलं पर्याय नंबर दोन। प्रश्न 41वा पहा, एका रांगेत राजेंद्र मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक 23वा आहे, याच रांगेत डावीकडून 25व्या क्रमांकावर उभ्या असणाऱ्या विश्वासच्या रांगेत उजवीकडून क्रमांक कितवा असेल? पहिला पर्याय 21वा, दुसरा पर्याय 20वा, तिसरा पर्याय 22वा, चौथा पर्याय 45वा। पहा आता मध्यभागी कोण उभा आहे? मध्यभागी राजेंद्र, कोण उभा आहे? राजेंद्र, मग त्याचा क्रमांक कितवा आहे? 23वा, म्हणून मग एकूण किती येतील पहा, एकूण विद्यार्थी 23 गुणिले 2, 23 गुणिले 2 किती आले? 46। आता आपल्याला काय सांगितलंय, याच रांगेत डावीकडून 25व्या क्रमांकावर उभे असणारे डावीकडून, म्हणजे 46 मधून
जर 25 वजा केले तर 7 5 गेला 1, 4 2 गेला 2, राहिला 21, म्हणजेच विश्वाच्या रांगेत तुझी गुण कितवा क्रमांक असेल तर 21वा पर्याय नंबर पहिला। अतिशय सोपा प्रश्न, चला प्रश्न पुढचा पहा। प्रश्न 42वा, शाळेतून घरी जात असताना राजनंदिनीच्या डावीकडे सूर्य मावळत होता, या स्थितीत राजनंदिनी काटकोनात एकदा उजवीकडे वळली तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? पहिला पर्याय उत्तर, दुसरा पर्याय दक्षिण, तिसरा पर्याय पूर्व, चौथा पर्याय पश्चिम। पहा आपल्याला दिशा माहिती आहेत अशा, हा वर इकडे पूर्व, ही पश्चिम, उत्तर आणि दक्षिण असे दिशा असतात। पहा आता आपल्याला माहिती, शाळेतून घरी जात असताना राजनंदिनी डावीकडे सूर्य मावळत होता, सूर्य कुठे मावळतो तर सूर्य पश्चिमेला मावळतो, सूर्य कुठे मावळतो पश्चिमेला, तर राजनंदिनीच्या डावीकडे, समजा ही राजनंदिनी आहे इथं, ते डावीकडे म्हणजे तिचं तोंड इकडे असणार आहे उत्तरेकडे, मग डावीकडे सूर्य मावळत होता, इकडे डावीकडे सूर्य मावळत होता, या स्थितीत राजनंदिनी काटकोनात एकदा उजवीकडे वळली, आता इकडे होती ना इथं होती, इथं होती, तर ही काटकोनात, काटकोनात एकदा उजवीकडे वळली। पा काटकोनात वळली, काटकोनात म्हणजे 100 त्यांच्यामध्ये, 100 याच्यामध्ये ती अशी इकडे वळली। हां आता पहा, तर तिचा उजवा हात, आता इकडे वळली ना अशी, अशी आता तिचं तोंड इकडे आलं, काटकोनात वळली ना, तिचं तोंड कुठं आलं इकडे आलं, तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? खालची दिशा कोणती? दक्षिण, म्हणजे तिचा उजवा हात कुठं असेल? दक्षिणेला, पर्याय नंबर दुसरा, दक्षिण उत्तर। चला प्रश्न 43वा, सोनलचा तिसरा वाढदिवस 19 सप्टेंबर 2004 रोजी गुरुवारी होता, तर तिच्या 12व्या वाढदिवशी कोणता वार असेल? पहिला पर्याय सोमवार, दुसरा पर्याय रविवार, तिसरा पर्याय शनिवार, चौथा पर्याय बुधवार। पा तिसरा कधी होता? 2004 ला, तर आपल्याला विचारलं की 12व्या वाढदिवशी, मग चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9वा 10वा 11वा आणि 12वा। आता 2005, 2006, 2007, 2008, 2009, हा 2010, 2011, 2012, 2013, 2013 बरोबर। आता का आपल्याला काय सांगितलंय, वाढदिवशी कोणता वार असेल, 12व्या वाढदिवशी, आता इथं कोणता होता, इथं वार कोणता होता, 19 सप्टेंबरला गुरुवार, इथं कोणता होता, गुरुवार। आता इथं रिप वर्ष कुठं आलं पहा, 2004 हा गुरुवार होता। आता पुढं लिपुरशी 8 ला आले आणि इथं 12 ला येणार आहे, मग इथं शुक्रवार, इथं शनिवार, एक दिवस पुढे असतो आपल्याला माहिती, इथं रविवार, इथं सोमवार, मंगळवार, इथं काय येईल, पा 2 वार आहे ना, 2006 शनिवार, मंग रविवार, सोमवार येईल, इथं काय येईल, सोमवार, 2009 ला मंगळवार, 10 ला बुधवार, 11 ला गुरुवार, आता 12 ला 2 वार पुढे जातील, शनिवार येईल, शुक्रवार, शनिवार, आणि 13 ला कोणता वार येईल, रविवार, सॉरी 13 ला, आणि आपल्याला विचारलं 12व्या वाढदिवशी, इथं पहा 9, 10, 11, 12, 11, 2010, 11, 10, 9, 10, 8, 9, म्हणजे इथं पहा शनिवार, इथं रविवार, सोमवार, कोणता वार येईल, सोमवार वार येईल, कोणता वार येईल, सोमवार वार येईल। चला प्रश्न 44वा पाहूया आपण, 2020 चा प्रजासत्ताक दिन शनिवारी साजरा करण्यात आला होता, तर त्या महिन्यात पुढील पैकी कोणता वार फक्त 4च वेळा येईल? पहा 2020 चा प्रजासत्ताक दिन शनिवारी साजरा, पहिला पर्याय बुधवार, दुसरा शुक्रवार, तिसरा गुरुवार, चौथा मंगळवार। आपल्याला काय विचारलंय पहा, 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन म्हणजे किती, 26 जानेवारी 2020, 26 जानेवारी 2020 कोणता वार होता, शनिवार, तर त्या महिन्यात पुढील कोणता वार फक्त 4च वेळा येईल, त्या महिन्यात विचारला। मग आता जानेवारी महिन्यात किती असतो, 31 दिवसाच असतो, मग 26ला शनिवार, मग 27ला रविवार, 28ला सोमवार, 29ला मंगळवार, 30ला बुधवार, 31ला गुरुवार, आता इथं 25ला कोणता वार येईल, शुक्रवार, कोणता वार येईल, शुक्रवार। आता बघा हे वार 5 वेळा येतील, पण आपल्याला 4च वेळा विचारले, मग 4 वेळा कोणता वार येईल, तर याच्या अगोदरचा शुक्रवार, तर कोणता वार येईल, शुक्रवार, म्हणून पर्याय नंबर 2 शुक्रवार हे उत्तर आहे। प्रश्न 45वा पहा, पुढील वेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तर निवडा, फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती? पहिला पर्याय 18, दुसरा पर्याय 16, तिसरा पर्याय 11, चौथा पर्याय 20।
आता आपल्याला हे आकृती निरीक्षण करा, हा लंबगोल आहे, हा वर्तुळ आहे, हा चौकोन आहे. तर आपल्याला काय विचारलंय, फक्त एकाच आकृतीत, आता फक्त एका ह्या लंबगोल मध्ये 5 आहे, या चौकोन मध्ये 4 आहे, ह्या वर्तुळात 2 आहे आणि तो 9 आहे, यांची बेरीज विचारली आपल्याला. मग 5 × 4 = 9, 9 × 9 = 18, 18 × 2 = 20, मग बेरीज किती येणार आहे, 20. पर्याय कुठे आहे, पर्याय नंबर 4 ला आहे 20, म्हणजेच प्रश्न 45 उत्तर आलं पर्याय नंबर 4 20. प्रश्न 46, खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, पाहता 2, 36, 4, 5, 76, प्रश्नचिन्ह 1, 172, 7, पहिला पर्याय 6, दुसरा पर्याय 3, तिसरा पर्याय 9, चौथा पर्याय 2, पाहता याच्याकडे आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, नीट निरीक्षण करा काय दिसतंय का, पहा ह्या दोन संख्येचा गुणाकार काही काय दिसतंय का, बघा 2 × 8 नाही, 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16 नाही, समज का 2 चा घन, 2 चा घन 8, 4 चा घन 64, 8 72, 72 × 4 = 36, बघा बघा येऊ शकते, येऊ शकते पहा. जर आपण या 2 चा घन केला आणि 4 चा घन केला तर पहा 2 चा घन अधिक 4 चा घन किती आला, 2 चा घन 8, 4 चा घन 64, दोघांची बेरीज केली ती आली 72, जर त्याला 2 ने भागलं तर उत्तर आलं 36, म्हणजे मधली संख्या येते पहा. बरोबर बरोबर आपल्याला लॉजिक लागलं पहा, जर या दोन्ही संख्यांच्या घनांची बेरीज केली जर त्याला 2 ने भागलं तर मधली संख्या येते. तसं आता हे पण येतं का पाहूया आपण, 1 चा घन अधिक 7 चा घन बरोबर, आता 1 चा घन 1 अधिक 7 चा घन 343 घनपाठ पाहिजेत, बरोबर किती झाले 344 / 2, 2 जर केले तर 2 × 2 = 1 राहिला, 2 × 7 = 14, 2 × 2 = 4, म्हणजेच 172, 172 आहे का, आहे करेक्ट बरोबर आहे. तसंच आता ह्याचा घन आणि याचा घन करून ही मधली संख्या यायला पाहिजे त्याला 2 ने भागून, पण आता कोणता पहिला पर्याय घेतला तर बघा 6 चा घन जास्त जातोय, 3 चा घन होऊ शकतो. बघा आपण जर 5 चा घन अधिक 3 चा घन जर घेतला तर होते का पाहूया आपण फक्त, 3 चा घन घेतला म्हणजे आपण 3 आहे असं समजलंय, 5 चा घन 125 अधिक 3 चा घन 27, दोघांची बेरीज झाली पा 152, जर त्याला 2 ने भागलं 2 × 2 = 14, 1 राहिला, 2 × 6 = 12, 76 बरोबर आलं 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 76 आलं बरोबर आलं पहा, म्हणजेच ह्या प्रश्नचिन्ह ठिकाणी किती येणार आहे, 3 येणार आहे. कुठे पर्याय, पर्याय नंबर दुसरा आहे पहा, पर्याय नंबर दुसरा आहे. काय केलं पुन्हा एकदा पहा, ह्या पहिल्याचा घन आणि दुसऱ्या या शेवटच्याचा घन दोघांची बेरीज केली, ती बेरीज आली त्याला 2 ने भागलं तरी मधली संख्या येते. चला प्रश्न 47 पाहूया आपण, खालील वर्तुळांचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निश्चित करा. पाहता इथे हा पहिला आहे, हा दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा. पहिला पर्याय 11, दुसरा पर्याय 13, तिसरा पर्याय 7, चौथा पर्याय 14, म्हणजे या प्रश्नचिन्ह जागी काय येईल, आता याचा संबंध आपल्याला शोधावा लागेल. अगोदर पहा 8 × 8 = 12, 12 × 8 = 20, 20 × 9 = 29, 29 वजा हे 10 केलं तर 19 येते, म्हणजे मूळ संख्या आली पहा. तसं इथं पहा 12 × 8 = 20, 20 × 9 = 15, 35, 35 + 12 जर केले, 5 × 2 = 3 तीन राहिले, 3 × 1 = 2 राहिले, 23 मूळ संख्या आली पहा. तसं आता इथं पण करूया, 8 × 12, 12 × 3 = 15, 15 × 2 = 25, 25 × 8 = 2 केले मधली संख्या तर राहिले 17, म्हणजे ही पण मूळ संख्या येते. तर आता इथं पहा 9 × 5 = 14 किंवा 9 × 9 = 18, 18 × 5 = 23, 23 × 8 = 31, 31 आता 31 मधून इथं दिलं नाही आपल्याला किती आहेत ते, 31 मधून किती वजा केले म्हणजे मूळ संख्या येईल, जर 31 मधून 11 वजा केले तर खाली राहिले 10, 20 नाही येणार, जर 31 मधून 13 वजा केले तर 11 × 13 = 2 नाही येणार, समय नंतर पहा 7 जर वजा केले तर 31 मधून 7 गेले तर बघा 31 मधून जर 7 गेले, 1 × 7 जात नाही, 10 घेतला इथं 2 राहिले, 11 × 7 = 4 नाही येत,
14 पा 31 मधून जर 14 वजा केले, 11 तून 4 गेले खालराले 7, इथं 2 2 तून 1 गेले 1, 17 येते पा, म्हणजे चौथा पर्याय होऊ शकतो। चौथा पर्याय 14 उत्तर होऊ शकतं। चला पुढचा प्रश्न पा, प्रश्न 48 ते 52 साठी सूचना आहे पा। प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत, त्यांचा एक समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो, या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडायचे। आपल्याला काय वाचलं, गटात बसणारे पद, गटाशी जुळणारे थोडक्यात। बघा प्रश्न 48 आहे, तबेला, खुराडे, गोठा। पहिला पर्याय जाळे, पोळे, पागा, वारूळ। जर आता तबेला, खुराडे, गोठा हे काय प्राण्यांचे निवारे आहेत, तर तसा घोड्यांचा निवारा येईल पागा, म्हणजे उत्तर येणार आहे पागा। याच्याशी काय जुळतोय, पागा जुळतोय। आता जाळे, पोळे, वारूळ हे पण निवारे आहेत, पण आता ते आपले प्राण्यांचे हे आहेत पागा, घोड्याचा पागा येईल। आता पुढचा प्रश्न पहा, 49 वा, सप्टेंबर, एप्रिल, जून, तर इथं काय येईल पा, जानेवारी, डिसेंबर, मार्च, नोव्हेंबर। तर आपल्याला माहिती हा सप्टेंबर 30 दिवसाचा असतो, एप्रिल पण 30 दिवसाचा असतो, जून पण 30 दिवसाचा असतो, म्हणजे 30 दिवसाचे महिने आहेत। आता पुढे पहा, एक हा जानेवारी 31 दिवसाचा, डिसेंबर 31 दिवसाचा, मार्च 31 दिवसाचा, आणि नोव्हेंबर 30 दिवसाचा। मग कोणता जुळेल, हा नाही जुळणार, हा पण नाही, हा पण नाही, म्हणजे चौथा पर्याय जुळेल 30 दिवसाचा, म्हणून इथं कोणता जुळेल, नोव्हेंबर। पर्याय नंबर 4 उत्तर येईल पहा, नोव्हेंबर 30 दिवसाचे महिने आहेत म्हणून। चला प्रश्न 50 वा पहा, 4205, 6427, 8729, तर आता कोणतं जुळेल पद, आपल्याला गटाशी जुळणारे पद प्रश्न आहे पहा। आपल्याला पहिला पर्याय 5407, दुसरा पर्याय 3217, तिसरा पर्याय 3249, चौथा पर्याय 6245। जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर पहा, या दोघांचा गुणाकार मधली संख्या येते पहा, 4 5 20 मधली संख्या, 6 7 42, 8 9 72, म्हणजे दोन संख्येचा गुणाकार मधली संख्या येते, दोन संख्येचा गुणाकार मधली संख्या येते। तर ही तर पहा, 5 7 35 पाहिजे, हा नाही होणार, 3 7 21 हा होतोय बरोबर पहा, 9 3 27 नाही होत हा, 5 6 30 हा पण नाही होत, म्हणजे आलं उत्तर पर्याय नंबर 2, गटाशी जुळणार पद पर्याय नंबर 2। चला पुढचा प्रश्न पहा, प्रश्न 51 वा, 512 64 एका वर्ग एका कंसात दिलंय, 216 36 एका कंसात दिलंय, 27 9 एका कंसात दिलंय। तर पहिला पर्याय 1 आणि 1 एका कंसात, दुसरा पर्याय 16 आणि 4 एका कंसात, तिसरा पर्याय 353 आणि 49 एका कंसात, चौथा पर्याय 225 आणि 25 एका कंसात। तर त्याचा संबंध आपल्याला शोधा लागला अगोदर पहा, गट काय होतो, ते 512 पहा, 8 चा घन आहे पहा, 512 64 8 चा वर्ग आहे, म्हणजे आपल्याला लिंक लागली पहा, 8 चा घन 8 चा वर्ग, आता 216 6 चा घन आहे पहा, आणि 36 6 चा वर्ग आहे, तसं 27 3 चा घन आहे पहा, आणि 9 3 चा वर्ग आहे। म्हणजेच पहिलं पद घन आहे, दुसरं वर्ग आहे, घन आहे, वर्ग आहे, घन आहे, वर्ग आहे। आता दिलेल्याच्यापैकी घन आणि वर्गपद कोणतं आहे, तर 1 चा घन 1 1 चा घन 1 1 चा वर्ग 1, म्हणजे पहिलं येऊ शकते पहा। पुढचा पहा, 16 हा वर्ग आहे, हा पण 4 वर्ग आहे, म्हणजे हा नाही येणार, 353 49 पहा, हा 353 वर्ग पण नाही, घन पण नाही, 49 वर्ग आहे, म्हणजे हा पण नाही येणार, 225 वर्ग आहे आणि 25 पण वर्ग आहे, म्हणजे हा पण नाही येणार, म्हणजे पर्याय नंबर 1 आला पहा, 1 चा घन आणि 1 चा वर्ग। काय जुळलं पहा, इथं घन आणि वर्ग आहे, घन आणि वर्ग, घन आणि वर्ग, म्हणून पर्याय नंबर 1 जुळलेला आहे, गटात जुळ बसणारं पद। चला प्रश्न 52 वा पहा, प्रश्न आकृती दिलेली आणि त्याला हे जुळलेली आकृती पहा, जुळायची आपल्याला गटाशी पहा। इथं एक त्रिकोण आहे, मध्ये मागं 2 गोल आहेत, चौकोन आहे, इथं एक वर्तुळ आहे, 2 त्रिकोण आहेत, 1 चौकोन आहे, एक त्रिकोण आहे, आत एक वर्तुळ आहे, 2 चौकोन पहा, म्हणजे इथं 2 वर्तुळ, 2 चौकोन त्रिकोण आणि 2 चौकोन आणि ही एक एक आकृती आहे। तसं इथं पहा, इथं 2 काय दिसतंय का, नाही दिसत, म्हणजे हा पर्याय काय होऊ शकत नाही। इथं दिसतंय पहा आणि इथं पण दिसतं, इथं 2 दिसतं, इथं होत नाही, इथं 2 काय दिसत नाही, म्हणजे आता पहा 2 पर्याय आता आपल्याला कन्फ्युज मध्ये आहेत पहा, 2 पर्याय आपल्याला कन्फ्युज मध्ये आहेत। तर पहा आता आपल्याला काय दिलंय, 2 इथं 2 सारखे आहेत, इथं 2 इथं 2, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, आपल्याला 2 2 पैकीच कन्फ्युज। आता पहा आता आपण अजून पुन्हा काय दिसतंय का बदल पहा, प्रत्येक आकृती एकदाच पाहिजे, फक्त ह्या डबल आहेत, हे डबल आहेत ते चालतंय, पण इथं पहा हा वर्तुळ आणि इथं वर्तुळ, म्हणजे हा रिपीट झाला, काय झालाय, हा रिपीट झाला, म्हणजे हा पण होणार नाही, हा काय झालाय, रिपीट झालाय, रिपीट, मग हा होईल हा बरोबर पर्याय नंबर 3 राहिलेला, पर्याय नंबर 3 करेक्ट होईल।
चला प्रश्न 53 वापा। प्रश्न 53, एका सांकेतिक भाषेत जगड हा शब्द जरड फगड, गुलाब हा शब्द गुर फुलाब, तर पिवळा हा शब्द पीर फिवळा असा लिहितात, तर त्याच भाषेत नूतन हा शब्द कसा लिहाल? पहिला पर्याय नूर फतन, दुसरा पर्याय नूर फुतन, तिसरा पर्याय नूर फुनत, चौथा पर्याय नूतर फुन। आपल्याला दगड दिला, दगड बरोबर दर फगड असा दिलाय पा, जे दिलाय ते लिहून घेऊ। त्यानंतर गुलाब दिलाय पा, गुलाब, आणि तो शब्द दिलाय पा गुर फुलाब, गुर फुलाब, पुढे दिलाय पिवळा, आणि तो दिलाय पा पीर, पीर फिवळा, पीर फिवळा। आपल्याला विचारलंय नूतन, नूतन बरोबर काय येईल आपल्याला विचारलेलं आहे। चला पाहता इथं काय, हा दगड, हा द आणि हा गड, म्हणजे र फ हा शब्द जास्त आला, काय आला र फ, आता काना मात्र नाही म्हणून र फ, आता गु आणि लाभ, आता गु इथं आणि लाभ इथं, रफू इथं आला, काय आलाय र फू, आता इथं उकार होता म्हणून इथं उकार आला पहा, आता इथे पिवळा हा पी, हा पी, वळा हा वळा इकडे गेला, रफी इथं जास्त आला, काय आला रफी जास्त आला, म्हणजे पहिला शब्द आणि शेवटचे दोन शब्द, मग नू घ्यायचा इथं नू, आता तन शेवटी शेव शब्द शेव तन हा शब्द शेवटी येईल, मग आता पहा इथं उकार होता इथं उकार आला, इथं वेलांटी होती इथं वेलांटी आली, मग आता इथं दुसरा उकार म्हणलं इथं दुसरा उकार यायला पाहिजे, म्हणजेच नूतन कसा होईल, नूर फतन, नूर फू, आता र फू यायला पाहिजे इथं, र फ, र फू, रफी, मग काय देईल र फू येईल, र फू, का इथं उकार आहे म्हणून, इथं पण उकार होता, इथे वॅरंटी होती म्हणून वॅरंटी आली, मग नूर फुतन, कुठे असा शब्द नूर फतन आहे, हा नाही होणार, नूर फुतन बरोबर पर्याय नंबर दुसरा आला पहा, नूर फुतन। चला पुढचा प्रश्न पाहूया, 54 प्रश्न आहे पहा, एका सांकेतिक भाषेत 35 बरोबर 345, 48 बरोबर 4168 व 29 बरोबर 2499 असे लिहितात, तर याच भाषेत 58 बरोबर किती? पहिला पर्याय 538, दुसरा पर्याय 5138, तिसरा पर्याय 5258, चौथा पर्याय 5000 सॉरी 598, 35 बरोबर काय लिहिलंय 345, त्यानंतर 48 बरोबर काय लिहिलंय 4168, आणि 29 बरोबर लिहिले पा 2499। आता यांचा संबंध काय आपण पाहूया पा, 35 म्हणजेच काय पा, 35 345, 345 तर काय लिहिलं पा, हा 35 म्हणजे मध्ये हा 3 आणि हा 5 35 झाला, मध्ये संख्या 4 आला, पण 4 कसा आला पा, 5 वजा 3 राहिले 2, 2चा वर्ग 4, म्हणजेच काय केलं पा लक्षात घ्या, म्हणजे ही संख्या आणि ही संख्या ती लिहून घेतली आणि मध्ये कोणती आली तर या दोघाचा वजाबाकी करायची, त्याचा वर्ग करायचा, मध्ये संख्या लिहायची, इथं पा 4 आणि 8, आता 4 8 इथं लिहिला, आता 4 आणि 8, 8 मधून 4 गेले खाली राहिले 4, मग 4चा वर्ग 16, म्हणून मध्ये 16 लिहिला पा, म्हणून मध्ये 16 लिहिला, तसं आता इथं पण पा 2 इथं लिहिला, 9 इथं लिहिला, 2 आणि 9 लिहिला, आता 9 मधून 2 गेले खाली राहिले 7, आणि 7चा वर्ग 49 तो मध्ये लिहिला पा बरोबर, तसं आपल्याला 58 लिहायचं, 58चं काय करावं लागेल, 58ला 5 लिहून घ्यायचा, नंतर 8 लिहून घ्यायचा, आता मध्ये काय करायचं, मध्ये काय करायचं याचा वजाबाकी करायची, 8 मधून 5 गेले खाली राहिले 3, आणि 3चा वर्ग आहे याचा वर्ग करायचा, 3चा वर्ग 9, म्हणजे ही 9 संख्या मध्ये लिहायची, म्हणजे काय आलं 598, पुढे 598, पर्याय नंबर 4 करेक्ट उत्तर 598। पा प्रश्न क्रमांक 55 व 56 साठी सूचना आहे, चिन्ह आहेत पाहे आणि खाली सांकेतिक रूप दिलेलं आहे, चिन्ह आणि सांकेतिक रूप दिलेलं आहे, वरील सारणीतील चिन्हे व अंक यांचा क्रम सारखाच असेल असे नाही हे लक्षात घेऊन उत्तरे पर्यायातून निवडा। 55 आणि 56 साठी दोन प्रश्नांसाठी येत नाही तर पहिला प्रश्न पहा, 55 प्रश्न आहे त्यातला, वरील सांकेतिक भाषेत स्टार त्रिकोण चौकोन या चिन्हासाठी कोणते अंक येतील? पहिला पर्याय 852, दुसरा 956, तिसरा 952, चौथा 928। तर आपल्याला हे अजून कोणत्या चिन्हाचं काय आहे आपल्याला ते शोधावं लागेल अगोदर, आपण पहिला विचार करूया, इथं चौकोन आहे त्यामध्ये हे आहे, तर आता इथं सारखं कुठं आहे चौकोन तर इथं आहे, मग इथं आणि इथं सारखा अंक कोणता आहे, इथं 2 आहे इथं पण 2 आहे, म्हणजेच हा चौकोन चे 4 भाग बरोबर आला 2, त्यानंतर पहा वर्तुळाचे 4 भाग, इथं वर्तुळाचे 4 भाग आहे इथं, इथं सारखा अंक कोणता आहे 6 आहे,
वनतांक 6 म्हणजे वर्तुळ 4 भागाले 6। आता त्रिकोण पहा, इथे त्रिकोण आहे, त्रिकोण कुठे आहे का नाही, पण आता इथे काय झाले, हा 2 गेला 6 गेला, राहिलाय कोणता 5, म्हणजेच हा त्रिकोण बरोबर आले 5। आता पहा हा 5 गेला, आता इथं पहा हा स्टार इथं सारखा दिसतोय पहा, रंगवलेला स्टार, रंगवलेला स्टार पहा, रंगवलेला स्टार इथं सारखे काय दिसतंय पहा, इथं 8 इकडं नाही, इथं 9, इथं 9 आहेत पहा, म्हणजे 9 दिसतायत पहा, म्हणजे इथं रंगवलेला स्टार आला 9, रंगवलेला स्टार आला 9। आता इथं काय गेलं पहा, हा आता राहिला इथं हा असा चिन्ह राहिला पहा, आता हा इथं राहिला काय, आता 8 राहिला, म्हणजे तो आला 8। आता इथं करायला हा गोल टिंब राहिला, गोल टिंब किती आला पहा, इथं राहिली संख्या 3, म्हणजे 3, म्हणजेच आपल्याला काय सांगितलंय, हा चौकोनचे 4 भाग त्याचं उत्तर आलं 2, हा गोल त्याचे 4 भाग त्याचं उत्तर आलं 6, म्हणजे ते चिन्ह आलं, सांकेतिक चिन्ह आलं, सांकेतिक रूप आलं त्याचं। हा त्रिकोणचं 5, या स्टारचं 9, हे अशा फुलीचं 8 आणि भरीव वर्तुळाचं 3। तर आपल्याला विचारलंय वरील सांकेतिक भाषेत या चिन्हासाठी कोणते अंक वापरला, आता हा कोणता याच्यासाठी काय वापरलंय पहा, याच्यासाठी आलंय पहा 9, याच्यासाठी काय आलंय, याच्यासाठी आलंय पहा 5, याच्यासाठी काय आलं, याच्यासाठी आलं 2, मग 952 कुठं आलं, 952 पर्याय नंबर तिसरा, 952 अतिशय सोपं, फक्त तुम्हाला हे अगोदर काढावं लागेल, हे काढल्यानंतर तुम्हाला बरोबर येईल। चला पुढचं पाहूया, प्रश्न 56 वा पहा, वर्तुळचे 4 भाग अधिक चौकोनचे 4 भाग गुणिले भरीव वर्तुळ वजा हे स्टार बरोबर किती, तर यांची किंमती ठेवून घेऊ, याची किंमत किती पहा, याची किंमत आहे, याची किंमत पाय 6 दिलेली तिथं 6, त्यानंतर अधिक याची किंमत आहे पाय 2 गुणिले याची किंमत किती आहे 3 वजा याची किंमत किती आहे 9 बरोबर किती आपल्याला विचारलंय, हा सोडून घेऊ कंचे भागोभेनुसार। आता 6 अधिक एक दोघाचा गुणाकार 6 वजा 9, 6 आणि 6 12 वजा 9, 12 मधून 3 गेले 9 गेले तर खाली राहिले 3, किती राहिले 3, उत्तर आलं 3, 3 कुठे आहे का नाही, पण आता इथं 3 बरोबर काय आहे, 3 3 हे जे सांकेतिक रूप आहे त्याला चिन्ह काय आता भरीव वर्तुळ आहे, काय भरीव वर्तुळ, मग भरीव वर्तुळ कुठे पर्याय नंबर दुसरा, म्हणजेच 56 उत्तर आलं पर्याय नंबर 2, अतिशय सोपं होता पा। चला प्रश्न 57 पाहूया, 57 शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ तुमचा दिव्यांग मित्र रॅम्प दिव्यांगासाठीचा चढ उताराचा रस्ता चढताना घसरून खाली पडला तर त्याला पाहून तुम्ही काय कराल, पाहता ही भावनिक बुद्धिमत्ता आहे। पहिला पर्याय धावत जाऊन मुख्याध्यापकांना सांगाल, दुसरा पर्याय त्याच्याकडे दुर्लक्ष करून वर्गात निघून जाल, तिसरा पर्याय दिव्यांग मित्राची फजिती झाली असे समजून खूप हसाल, आणि चौथा पर्याय दिव्यांग मित्राला आधार देऊन त्याला वर्ग खोलीपर्यंत घेऊन जाल। तर भावनिक दृष्ट्या तुमचा हा योग्य उत्तर असणार आहे पर्याय नंबर 4, दिव्यांग मित्राला आधार देऊन त्याला वर्ग खोलीपर्यंत घेऊन जाल ही योग्य कृती होईल पहा। प्रश्न 58 वाय पहा, प्रश्न 58, रायगड पाहण्यासाठी शाळेची सहल गेली असता पुढील विद्यार्थ्यांपैकी कोणाची कृती तुम्हाला योग्य वाटते, पाहता शाळेची सहल गेलेली आहे रायगड पाहण्यासाठी तर कोणती कृती योग्य वाटते, पहिला पर्याय गडावरील कड्याजवळ उभारलेल्या कड्या कठड्यावर चढून प्रांजल सेल्फी फोटो काढते, हे नाही होणार बा, ही चुकीची कृती वाटणार आहे तुम्हाला। सुयशने पाण्याची रिकामी बाटली गडावरच फेकून दिली, नाही गडावर बाटल्या फेकायच्या नाही पहा, रिकामी बाटली गडावर फेकून दिली हे चुकीचं होणार आहे। मानसी गडावर सावकाश चढली व सावकाश उतारली, हे बरोबर आहे पहा, गड चढताना कधी गड किले चढताना सावकाश चढायचं आणि सावकाश उतरायचं, का तर जखम नाही झाली पाहिजे। आणि चौथा आहे आयुबने गडाच्या भिंतीवर सुंदर अक्षरात शाळेचे नाव लिहिले, कुठे पण गेलं तर काही पण लिहायचं नाही, आपण जर सहला गेलो कुठं किल्ल्यावर तर तिथं काहीही लिहायचं नाही, पण इथं काय बोललं, आयुबने गडाच्या भिंतीवर सुंदर अक्षरात शाळेचे नाव लिहिले, ती लिहायची गरज नाही, म्हणजे योग्य काय वाटते पहा, मानसी गडावर सावकाश चढली व सावकाश उतरली, हा पर्याय नंबर 3 योग्य वाटत आहे। 58 प्रश्नाचा पर्याय नंबर 3 हे उत्तर आहे। प्रश्न 59, शैक्षणिक क्षेत्रातील अण्णांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण कर्मवीर म्हणून ओळखतात, वरील वाक्यात जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आहे, पहिला पर्याय 8, दुसरा पर्याय 7, तिसरा पर्याय 9, चौथा पर्याय 10। चला आपण पाहूया, हा क्षय काय, हा क्ष आहे, क्ष क्ष हा पा, हा एक त्र काय झाला, त्र ना, हा एक ना,
त्यानंतर डबल त, त्यानंतर हर्या, त्यानंतर हत्या, त्यानंतर हा र सर्व त्याला र, त्यानंतर हा कर्म मधला म, नंतर हा म, किती झालं पा, 1 2 3 सॉरी हत्र नाही होणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्याय नंबर तिसरा 9. प्रश्न 60 पा. पुढील वाक्यात अकारांत अक्षरांची संख्या अकारांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. आता वाक्य पहा, कचरा टाकणार नाही रस्त्यावर हा नियम बिंबवू मनावर. पहिला पर्याय 6 जास्त, दुसरा पर्याय 5 कमी, तिसरा पर्याय 7 जास्त, चौथा पर्याय 6 कमी. पाहता आपल्याला हा आकारांत शब्द माहित पाहिजे अगोदर. आकारांत, आकारांत म्हणजे काय, तर शेवट, शेवट आणि होतो पा, आ आकारांत म्हणजे काय, शेवट आणि होतो, आ म्हणजे कानाने, शेवट कानाने. मग असे शब्द किती शेवट कानाने, रा टा ना 3, ना 4, हत्या 5, हा 6, हा 7, किती झाले 7, म्हणजेच हे अकारांकित झाले 7, अकारांकित झाले 7. आता अकारांत, अकारांत म्हणजे काय, हा अकारांत, हा अकारांत म्हणजे काय, तर शेवट, हा अकारांत म्हणजे काय, शेवट अने होतो, काय नाही, अ क अधिक क, त्याने अने शेवट होतो. मग हा पहिला क च, नंतर हा क 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8, हा 9, हा 10, हा 11, 12 आणि 13, म्हणजे हे किती झाले, 13 झाले. हे अकरांत किती झाले, अकरांत हे 13 झाले आणि 7 झाले. आपल्याला फरक विचारला, 13 तून 7 गेले, खाली राहिले 6, म्हणजेच काय येईल 6. आता पा, पुढील वाक्यात अकरांत अक्षरांची संख्या, या अकरांत अक्षरांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. म्हणजे 13 त्याने 7 येईल, म्हणजे काय झाले, कमी, 6 कमी, 6 कमी. पर्याय नंबर 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 61 पा, पुढील संख्या मालेत क्रमाने येणाऱ्या लगतच्या 2 अंकांची बेरीज मूळ संख्या येते असे किती वेळा झाले आहे. पा आता अंकमालिका पा, संख्यामाल्या पा, 7 8 9 2 0 1 3 5 6 8 1 1 1 2 5. पहिला पर्याय 9, दुसरा 8, तिसरा 7, चौथा 10. आपल्याला काय विचारलं, लगतच्या 2 अंकांची बेरीज मूळ संख्या येते. लगतच्या 2 अंकांची बेरीज मूळ संख्या येते. 7 आणि 8 15, 15 मूळ संख्या आहे का, नाही. 8 आणि 9 17 मूळ संख्या आहे. 9 आणि 2 11 मूळ संख्या आहे. 2 अधिक 0 2 मूळ संख्या आहे. 0 अधिक 1 मूळ संख्या नाही, 1. 1 अधिक 3 4 मूळ संख्या नाही. 3 अधिक 5 8 मूळ संख्या नाही. 5 अधिक 6 11 मूळ संख्या आहे. 6 अधिक 8 14 मूळ संख्या नाही. 8 आणि 1 9 मूळ संख्या नाही. 1 आणि 1 2 मूळ संख्या आहे. हा 1 आणि 1 2 मूळ संख्या आहे. हा 1 आणि 2 3 मूळ संख्या आहे. 2 आणि 5 7 मूळ संख्या आहे. मग किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 किती झाले, 8. पर्याय नंबर 2 उत्तर येईल. पण परीक्षा परिषदेच्या उत्तरपत्रिकेमध्ये अंतरिम उत्तर सूचीमध्ये 10 उत्तर दिलेलं आहे, पण याचं उत्तर पर्याय नंबर 2च 8च येत आहे पा, 10 येणारच नाही. पाहूया आता याचं योग्य उत्तर काय देत आहे परीक्षा परिषद. तर चला प्रश्न 62 पाहूया. प्रश्न 62, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 14व्या क्रमांकाच्या अक्षरापासून समान अंतरावर नसलेली अक्षर जोडी ओळखा. पहिला पर्याय जी यू, दुसरा पर्याय एफ आर, तिसरा पर्याय बी व्ही, चौथा पर्याय आय ओ. आता उजवीकडून, आता ही डावी बाजू असते, ही डावी आणि ही उजवी बाजू असते, आपल्याला माहीत पाहिजे. आता उजवीकडून 14व, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, नववं, दहावं, अकरावं, बारावं, तेरावं, चौदावं. चौदावं काय आलं, यल आलं. काय आलं, यल आलं. काय आलं, यल. आता या अक्षरमालेच्या अक्षरमा उजवीकडून 14व्या क्रमांकाच्या अक्षरापासून समान अंतरावर नसलेली जोडी, समान. आता जी यू बघू, 1 2 3 4 5, इथं 5 आला जी. यू पाहू, 1 2 3 4 5 6 7 8 9 आला या, म्हणजे हा 5 आला आणि हा 9 आला, समान आहे का, नाही. म्हणजे हेच उत्तर होईल, पुढे पाहिजे पण गरज नाही. पण तरी एक पाहूया आपण, एफ आर येते का, पाहूया एफ आणि आर. आता इकडे 1 2 3 4 5 6,
सहावे आलं, आर पहा, 1 2 3 4 5 6 आलं सहावे, बरोबर आहे. असे बाकीचे पण येतात, पण येणारी जोडी कोणती आहे? नसलेली अक्षर जोडी, पर्याय नंबर 1. चला, प्रश्न 63 ते 67 साठी सूचना आहे पहा. गटात न बसणारे पद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. चला, 63 वा प्रश्न पहा. उंट सांडणी, बाबा आई, मोर मोरीन, वर वधू. तर पहा, आता आपल्याला गटात न बसणारं पद शोधायचं. काय करायचं? गटात न, उंट सांडणी बरोबर आहे, बाबा आई बरोबर आहे, म्हणजे काय दिले पहा, विरुद्ध लिंगी दिले. काय दिले? विरुद्ध लिंगी. उंट सांडणी, बाबा आई, वर वधू, हे विरुद्ध लिंगी. मोर मोरी नाही का? हीच नाही, गटात हे बसत नाही. मोर लांडोर पाहिजे होती, इथं काय पाहिजे होती? लांडोर. पण इथं मोरीन दिले, म्हणजेच गटात न बसणारं पद आलं पर्याय नंबर 3. 63 उत्तर पर्याय नंबर 3. प्रश्न 64 वा पा, आपल्याला गटात न बसणारं पद शोधायचं पा. हा पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय, या 4 आकृतीचं नीट निरीक्षण करा. गटात न बसणारं पद शोधायचंय पा. जर याचं निरीक्षण केलं तर या बाणाच्या इकडं हा डाव्या बाजूला स्टार आहे पा. कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला स्टार आहे. कोणत्या? डाव्या बाजूला. इथं पा, इथं उजव्या बाजूला आहे पा. इथं उजव्या बाजूला आहे, इथं डाव्या बाजूला आहे, इथं इथं पण डाव्या बाजूला आहे. म्हणजे गटात न बसणारे काय आले? पर्याय नंबर 2. अतिशय सोपा, इथं उजव्या बाजूला आले स्टार आहे, बाकी डाव्या बाजूला आले. चला, प्रश्न 65 वा पाहूया. गटात न बसणारे पद शोधायचं आपल्याला. पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय. जर आता तुम्ही पहा, हे एकूण बाकी किती इथं? 8. त्यापैकी रंगवले किती? 4. 4 1 4 4 2 8 म्हणजेच 1/2, 50% होतोय. हा रंग हा किती? एकूण 8 भाग. रंगवले किती? 3. तर हा 3/8 राहते पहा. हा किती? एकूण रंग एकूण बागेत पहा 8. रंगवले किती? 4. हा 1/2 येतोय. 4 1 4 4 2 8, 1/2 येतोय पहा. म्हणजे 50% झाला, आपण 50%. आता हा किती? एकूण 8. 8 पैकी 5 रंगवला आहे. असं येत नाही पहा. आता दुसरी क्लिप लावून पाहूया आपण, काही संबंध येतोय का. तर पहा, 1 2 3 4 5 6 7 8 आपण पाहिलं. आता एक आहे का, हा काय आहे? चौकोन. चौकोन पैकी किती भाग रंगवले? 4. हा काय आहे? चौकोन. चौकोन म्हणजे 4 भाग. रंगवले किती? रंगवले रंगवले 4. चौकोन 4, रंगवले 4. इथं त्रिकोण, त्रिकोणला किती भाग? 3. रंगवले किती? 3. रंगवले रंगवले म्हणजे रेखांकित, 3. इथं पण चौकोन, चौकोन 4. रंगवले रंगवले म्हणजेच रंगीत, 4. रेखांकित 4. म्हणजे झाला यांचा एक गट. हा वेगळा होतोय, हा काय अष्टकोन आहे. काय? हा अष्टकोन. म्हणजेच किती? अष्टकोनला किती? 8. रंगवले किती? रंगवले 5. म्हणजेच हा वेगळा आला पहा. गटात न बसणारं पद पर्याय नंबर 4 आलं. 5. चौकोन आहे म्हणून 4 रंगवलेले. 4 कोन आहेत किंवा 4 बाजू आहेत. याला 3 बाजू रंगवलेले, 3 रेखांकित केलेले. याला 4 बाजू रेखांकित केलेले, 4. याला 8 बाजू पण रेखांकित केलेले, 5. म्हणून हा पर्याय नंबर 4 वेगळा येऊ शकतोय. चला, प्रश्न 66 वा पहा. 5668, 3932, 6978, 6592. तर आता आपल्याला परीक्षा परिषदेने अंतरिम उत्तर सूचीमध्ये हे उत्तर दिलेलं आहे पहा. पण ते एक्सप्लेनेशन मी खूप ट्राय केला, पण तो आपल्याला जमलेला नाही. पण याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. चला, 67 पाहूया. 67 पहा. 6044, 944, 477, 955. आता याचं पहा, जर या पहा, 6 × 4 × 4 जर गुणाकार केला, 6 24, 24 96 म्हणजे 96 आला. पहा, यांचा गुणाकार करूया. 9 × 4 × 4, 4 16 16 9 144. इथं पहा, 4 × 7 × 7 पा, 7 7 49, 49 × 4 196 येते. इथं पा, 9 5 45, 45 किंवा 5 5 25, 25 × 9 जर केलं, 25 9 225, 225. जर तुम्ही नीट निरीक्षण केलं या गुणाकाराचं, तर पा, हा 196 वर्ग संख्या आहे, 144 वर्ग संख्या आहे आणि 225 वर्ग संख्या आहे.
ही वर्गसंख्या नाही, म्हणजेच पर्याय नंबर 67 हे उत्तर आलेलं आहे. पर्याय नंबर प्रश्न 67 पर्याय नंबर 1 हे उत्तर आलेलं आहे. चला प्रश्न 68 व 69 साठी सूचना आहे पहा. मालिकेतील संख्यांच्या मान्यतेतील सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून शोधायची पहा. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, मान्य लक्षात ठेवायची पहा. 196, 144, 100, 64 काय येईल. पहिला पर्याय 49, दुसरा पर्याय 16, तिसरा पर्याय 36, चौथा पर्याय 56. जर तुम्ही निरीक्षण केलं तर पहा, आता 196 म्हणजे काय, हा 14 वर्ग आहे. 144 म्हणजे काय, 12 वर्ग आहे. 100 म्हणजे काय, 10 वर्ग आहे. 64 म्हणजे काय, 8 वर्ग. म्हणजेच पहा, 14 वर्ग, 12 वर्ग, 10 वर्ग, 8 वर्ग, मग इथे काय येईल, 6 वर्ग. दोन दोनच्या फरकाने 6 वर्ग किती येईल, 36. म्हणजेच प्रश्नचिन्ह जर काय येईल, 36. पर्याय नंबर तिसरा, पर्याय नंबर तिसरा करेक्ट उत्तर आहे. प्रश्न 69 पहा. आपल्याला प्रश्नचिन्ह जागी योग्य संख्या निवडायची पहा. 69 7, 8, 11, 17, 27, 42. प्रश्नचिन्ह पहिला पर्याय 69, दुसरा पर्याय 63, तिसरा पर्याय 59, चौथा पर्याय 62. आता जर तुम्ही निरीक्षण केलं, 7 आणि 8 मध्ये 1 फरक, 8 आणि 11 मध्ये 3 फरक, 11 आणि 17 मध्ये 6 फरक, 17 आणि 27 मध्ये 10 फरक, 27 आणि 42 मध्ये 15 फरक. 1, 3, 6, 10, 15 ह्या त्रिकोणी संख्या आहेत. काय आहेत, त्रिकोणी संख्या काय आहेत, त्रिकोणी संख्या आहेत. मग पुढची त्रिकोणी संख्या आहे पहा 21. पुढची त्रिकोणी संख्या काय, 21. म्हणजेच या 42 मध्ये जर आपण 21 मिळवले, 42 मध्ये ही पुढची त्रिकोणी संख्या 21 मिळवली, 2 आणि 1, 3, 4 आणि 2, 6, 63 उत्तर येणार आहे. किती, 63. आणि तो पर्याय नंबर दुसऱ्याला दिलाय पहा, 63. चला प्रश्न 70 पाहूया. प्रश्न 70, प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती कोणती. ही प्रश्न आकृती पहा. आता क्रमाने येणारी आकृती हा क्रम दिलेला आहे, इथं प्रश्नचिन्ह दिलेला आहे. ही उत्तर आकृती पहिली, उत्तर आकृती दुसरी, उत्तर आकृती तिसरी, उत्तर आकृती चौथी. चला पाहूया आपण आता प्रश्न आकृतीमध्ये क्रम काय आला. तर पहा, हा इकडे असा आहे, हा वर गेला, हा इकडे आला. मग आता पुढं काय पाहिजे, खाली पाहिजे. तर पर्याय 4 मध्ये पण खाली आहे. चला आता याच आतमधला पाहूया. हा बाणवर आहे, हा बाणवर. पण इथं पहा, हा असा इकडे होता, तो इकडे आला, म्हणजे ह्या दिशा बदलली. आणि इथं पण दिशा बदलली, तसं इथं नाही बदलली पहा, तसं इथं पण नाही बदलली, इथं नाही, इथं नाही. पण आता हा असा फिरलाय पहा, हा गोल जो आहे ना, तो गोल फिरलेला आहे. हा गोल काय झाला, इथं होता, तो इकडे आला, असं उलटा केल्यानंतर हा इकडे आला. मग नंतरचा गोल कुठे येणार आहे, या साईडला येणार आहे, कुठं, इकडं. म्हणजे हा पर्याय होऊ शकतो. पण तरी अजून पाहूया. आता हा हा पण असा इथं होता, तो इकडे विरुद्ध दिशेला आला, पुन्हा तो इकडे उलटा आला. आता तो पुन्हा कुठे येणार, याच्या जवळ येणार आहे. म्हणजेच पर्याय नंबर 1 करेक्ट उत्तर आहे. 70 पर्याय नंबर 1. प्रश्न 71 पहा. खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या चिन्हांचा गट निवडायचा पहा. चिन्हांचा गट निवडायचा. इथं प्रश्नचिन्ह आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, 4 गट आहे. जर आपण असा गट केला, यांचा प्रत्येकाचा गट केला, तर प्रश्नचिन्हाचे काय येईल. हा पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय. पहा, इथं पहिला स्टार आहे, हा असा आहे, असे. इथं काय येईल, आता इथं या आकृतीपैकी काय येईल, म्हणजे हा असा उभा गोल येऊ शकतो, इथं आहे, इथं नाही, म्हणजे हा पर्याय दुसरा होऊ शकत नाही, इथं आहे, इथं आहे, पण म्हणजे हा 3 पर्याय होऊ शकतात. चला इथं असा गोल आहे, इथं असा आहे, इथं असा दिलेला आहे. नंतर काय पाहिजे पहा, इथं असा आलाय ना, नंतर इथं असा प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, तर प्रश्नचिन्हाच्या जागी पहा, असा स्टार यायला पाहिजे उभा. स्टार कुठं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं पण आहे, म्हणजे 3 पर्यायमध्ये होऊ शकते. आता पुढचा पहा, इथं असं आहे, इथं आहे, इथं. तर आता इथं काय यायला पाहिजे, इथं यायला पाहिजे पहा, हे असं दिलेलं आहे ना, तर असा उलटा यायला पाहिजे. तर हा पहिला, दुसरा, तिसरा, असं जर केलं, असं करत करत गेलं, तर आपल्याला हा पर्याय येणार आहे, चौथा पर्याय येणार आहे. किती येणार आहे, पर्याय चौथा येणार आहे. याला वेळ खूप जाईल, पण आपल्याला कमी वेळेत हा व्हिडिओ बनवायचा आहे. चला प्रश्न 72 पहा. खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 16, 22, 26, 39, 62, 74, 102. पहिला पर्याय 74, 62, 39 आणि 26. तर पहा, आता तुम्ही पाहिलं की तुमच्या लक्षात यायला पाहिजे, 16, 22, 26, 62, 74, 102 या सगळ्या समसंख्या आहेत. काय आहेत, आणि हा 39 ही एकच विषम संख्या आहे. काय आहे, ही विषम संख्या आहे, विषम संख्या आहे. म्हणजे ही 39 पर्याय
चुकीचं पद होईल. पर्याय नंबर एकोण तिसरा, एकोण 72 चं प्रश्न 72, पर्याय नंबर 3 हे उत्तर होणार आहे. पहा चला प्रश्न 73 पहा. 7 वर्षापूर्वी कविता, मनीषा व सुवर्णा यांच्या वयांची बेरीज 45 वर्षे होती, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल? पहिला पर्याय 81, दुसरा पर्याय 50, तिसरा पर्याय 57, चौथा पर्याय 59. 7 वर्षापूर्वी त्यांची किती होती? 45 होती बेरीज. वयांची बेरीज किती होती? 45. 7 वर्षापूर्वी जर मग आज काढलं तर 7 काय करावं लागेल? कविताचे 7, मनीषाचे 7 आणि सुवर्णाचे 7, म्हणजे 7, 14, 21 21 वर्ष जर मिळवलं तर त्यांचं आजचं वय होईल की काय येईल? आजचे वय, आजचे वय काय येईल? 5 आणि 1 6, 4 आणि 2 6, म्हणजे आजचं वय 66 आलं. म्हणजे पा काय सांगितलं आपल्याला, 7 वर्षापूर्वी 45 होतं, 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 45, मग 7 वर्षांनी वाढलं यांचं, म्हणजे इथं 7, इथं 7, इथं 7, म्हणजे 21 बेरीज ऍड करावं लागेल. म्हणजेच जर 21 ऍड केले तर 66 आलं, आजचं वय किती आलं? 66. पण आपल्याला विचारलंय 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर मग 66 मध्ये 5 वर्षानंतर म्हणजे कविताचे 5, मनीषाचे 5 आणि सुवर्णाचे 5 असे 15 वर्षे ऍड करावं लागतील. किती वर्षे? 15 वर्षे, प्रत्येकीचे 5 5 वर्षे. 6 आणि 5 11 चाला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8, 81 उत्तर येईल. काय येईल? 81. 81 आहे का पर्याय मध्ये? कुठं आहे पा? पर्याय नंबर पहिलाच आहे. म्हणजे 7 वर्षापूर्वी कविता, मनीषा व सुवर्णा यांच्या वयांची बेरीज 45 वर्षे होती, तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 81 वर्षे असेल. चला प्रश्न 74 वा सोडूया आपण. प्रश्न 74 वा, प्रत्येकाला कबड्डी व खो खो खेळ आवडतात, पलकला फक्त लंगडी हा खेळ आवडतो, वेदांतला सर्व खेळ आवडतात, प्रांजलला लंगडी व बुद्धिबळ हे खेळ आवडतात, व रॉजरला कबड्डी सोडून सर्व खेळ आवडतात, तर खो खो खेळ खेळणारे खेळ आवडणारे पलीपैकी कोण निवडा? पहिला पर्याय प्रतीक व वेदांत, दुसरा पर्याय प्रतीक, प्रांजल व रॉजर, तिसरा पर्याय वेदांत, रॉजर व पलक, चौथा पर्याय वेदांत, प्रतीक व रॉजर. आपल्याला काय सांगितलं? प्रत्येकाला कबड्डी. आता खेळ आपण कोणकोणते बघूया. कबड्डी आहे, कबड्डी, त्यानंतर खो खो आहे, खो खो, त्यानंतर लंगडी आहे पा, लंगडी, त्यानंतर आहे पा बुद्धिबळ, 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 1 2 3 4 खेळ आहेत पा. आता प्रतीक कोण कोण आहे पा? प्रतीक, त्यानंतर पलक, हा पलक, हा प्रतीक, नंतर वेदांत, नंतर प्रांजल, नंतर रॉजर. पा आता प्रत्येकाला कबड्डी व खो खो खेळ आवडतात, हा प्रतीक आहे कबड्डी आणि खो खो. पलकला फक्त लंगडी, पलक पुढे, हा पलक, या फक्त हा लंगडी खेळतो, लंगडी हा खेळ आवडतो. वेदांतला सर्व खेळ आवडतात, हा वेदांत, म्हणजे कबड्डी पण आवडते, खो खो पण आवडतो, लंगडी पण आणि बुद्धिबळ पण. प्रांजल आवडतं, प्रांजलला लंगडी व बुद्धिबळ हे आवडतात, प्रांजल हा प्रांजल याला लंगडी आणि बुद्धिबळ आवडतात. व रॉजरला कबड्डी सोडून सर्व, रॉजरला कबड्डी सोडून सर्व, म्हणजे खो खो, लंगडी आणि बुद्धिबळ. तर खो खो खेळणारे, खो खो खेळ आवडणारे पुढे बघी कोण? पाकोंग आले, प्रतीक एक आला, वेदांत एक आला आणि रॉजर आला. मग प्रतीक, वेदांत आणि रॉजर कुठं आहे? प्रतीक, वेदांत आणि रॉजर, प्रतीक, वेदांत, रॉजर, वेदांत, प्रतीक, रॉजर. 4 नंबर पर्याय, पर्याय नंबर 4, म्हणजे उत्तर होणार आहे पर्याय नंबर 4, पर्याय नंबर 4. चला प्रश्न 75 पहा. मधमाशीला मुंगी म्हटले, मुंगीला नाग म्हटले, नागाला चिमणी म्हटले व चिमणीला कोंबडी म्हटले, तर वारुळात कोण राहील? पहिला पर्याय नाग, दुसरा पर्याय मुंगी, तिसरा पर्याय कोंबडी, चौथा पर्याय मधमाशी. पा मधमाशीला मुंगी म्हटले, मुंगीला नाग म्हटले, आता वारुळात कोण राहतं? वारुळात, वारुळात कोण राहतं पा? मुंगी. पण आता इथं मुंगीला काय म्हटलं ते बघायचं. पा मुंगीला नाग म्हटलं, मुंगीला काय म्हटलंय? नाग. म्हणून पर्याय नंबर 1 उत्तर येईल नाग, पर्याय नंबर 1. 75 उत्तर आहे पर्याय नंबर 1. अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ते विषयाचे 26 ते 75 म्हणजे एकूण 50 प्रश्न स्पष्टीकरणासहित सविस्तर पाहिलेले आहेत. धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, इतर मित्रांना शेअर करा.
तसेच राम गोर दंडोळे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।